श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज संपूर्ण देशभरातल्या आणि अर्थातच आपल्या राज्यातल्या वर्तमानपत्रांवर नजर टाकली तर एक महत्वपूर्ण बातमी आपलं लक्ष वेधून घेते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वातल्या विविध पैलूंचा आणि त्यांच्या राजकीय प्रवास याचा प्रत्यय आपल्याला वर्तमानपत्रातल्या विविध लेखांमधून येतो. त्याचं मुख्य कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. या वर्तमानपत्रातल्या काही लेखांची अनुभूती आता वृत्तविशेष या कार्यक्रमातून आपण घेऊया. श्रोते हो, राज्यातल्या विविध बहुतांश वर्तमानपत्रातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं देश विकासातलं योगदान याबाबतचे लेख प्रकाशित झाल्याचे दिसून येतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हे निमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशच नव्हे तर जगभरातल्या अनिवासी भारतीयांकडूनही त्यानिमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माध्यमांमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेखातून प्रकाशमय झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाविषयी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांच्याकडून ऐकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी त्यांची कार्यशैली पाहिलेली आहे, अशा काही तज्ञ मंडळींचे लेख आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. त्यातला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा एक लेख, त्यांचे आंबेडकरांविषयीची असलेली अस्मिता आणि प्रेम व्यक्त करणारा आहे. रामनाथ कोविंद पंतप्रधान मोदींना आंबेडकरांचे खरे अनुयायी असं समजतात. ते म्हणतात, भारतीयत्व हीच आपली खरी ओळख आहे आणि सशक्त राष्ट्र घडवायचे असेल तर आपण सर्वांनी जात पात धर्म यांच्या पलीकडे गेले पाहिजे अशी शिकवण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते खरे अनुयायी आहेत. त्यांनी आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रप्रथम हे ब्रीदवाक्य बनवले आणि सुशासन, सामाजिक एकसंधता आणि शिस्त यांच्याद्वारे आपल्याला जे नवे राष्ट्र, नव भारत, आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरा न्याय मिळवून दिला अशी धारणा कोविंद यांनी व्यक्त केली आहे. देशातल्या मागासलेल्या भागात आणि तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरता आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आदर्श ग्राम योजना हे या ज्या दोन योजना आहेत त्याही तळागाळाशी संपर्क साधणाऱ्या किंवा त्यांच्याशी संधान साधणाऱ्या अशा आहेत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा समरसता दिवस आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन यात साजरा करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय आणि तसंच पंचतीर्थ याच्या रूपाने पंतप्रधानांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची कृतज्ञताच व्यक्त केली आहे. राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार निर्मूलन आणि पद्म पुरस्कार सर्वसामान्य प्रदान करण्यात त्यांची नवी पद्धत कारणभूत ठरली आहे. पद्म पुरस्कार आतापर्यंत काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनाच दिले जात होते, ते ती पद्धत बदलून तळागाळात कुठल्याही सेवा किंवा सुविधा उपलब्ध नसताना जी काही सेवा जनसेवा केली जाते त्यांचा आदर, त्यांचा सत्कार केला जावा अशी योजना या नव्या पद्म पुरस्काराच्या निमित्तानं त्यांनी जाहीर केलेली आहे. दुसरा लेख आहे तो नितीन गडकरी यांचा आहे. नितीन गडकरी हे स्वतःच एक धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक प्रकल्प लिहिले, हाताळले, तसेच ते पूर्णही केले. ते अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. नरेंद्र मोदी यांना असे महत्वाकांक्षी लोक जास्त आवडतात. म्हणूनच त्यांनी गडकरींवर सगळा विश्वास टाकून त्यांना पाहिजे, त्यांनी ज्या काही कल्पना मांडल्या त्यांना प्रोत्साहन दिलं एवढंच नाही तर त्या योजना अंतिम स्वरूपात येण्याकरता जे काही त्यांना माहिती पाहिजे, जी काही त्यांना मदत पाहिजे ती सर्व त्यांनी गडकरींना देऊ केली असं गडकरींनी यांनी आपल्या लेखात म्हटलेलं आहे. नरेंद्र मोदी यांची कार्यशैली, प्रत्येक योजनेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, प्रत्येक योजनेतून लोकांचं काय भलं होईल, तळागाळातल्या लोकांपर्यंत काय मी पोहोचू शकतो हे जे त्यांनी साध्य केलं आहे त्याचा उल्लेख करताना त्यांनी पुण्याजवळच्या आळंदी आणि पंढरपूर तिथले जे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या दोघांच्या पायाभरणीचा समारंभ त्यांनी ऑनलाईन केला होता. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं, या मार्गाने ही दोन्ही तीर्थक्षेत्र जोडली जातील, अनेक वारकऱ्यांची खूप सोय होईल, पण त्याच्याबरोबर लोकांनी सुद्धा या प्रकल्पात सहभाग घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे लोकांकडे, वारकऱ्यांकडे मी
तीन मागण्या मागे किंवा तीन आशीर्वाद त्यांनी मला द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातलं एक तर त्यांनी तीन आशीर्वाद जे मागितले ते म्हणजे महामार्गालगतचे जे पायवाट आहेत त्याच्यावर सगळ्यांनी झाडं लावावीत, ठराविक अंतरावर पाणपोया उभाराव्यात आणि पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्र व्हावं असे तीन आशीर्वाद त्यांनी आपल्याला द्यात वारकऱ्यांनी असं त्यांनी म्हटलं. म्हणजे मागण्या मानल्या त्यांनी असं नाही तर त्यांचे आशीर्वाद मागितले आहेत. आणि भारत जर आत्मनिर्भर करायचा असेल तर जशी माणसं जोडली जातात तसे रस्ते सुद्धा जोडले गेले पाहिजेत. अत्यंत दुर्गम भागात रस्ते जोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी केलंय. त्यात अनेक असे बोगदे आहेत, अनेक अशा दुर्गम भागातल्या रस्ते आहेत त्यात त्यांनी हे सगळे रस्ते तिकडून आणलेत. आणि असं करताना पारदर्शकता, तत्परता आणि प्रत्येक योजना वेळच्या वेळी व्हावी म्हणजे त्यात कालावधीत जास्त जाऊ नये याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं आहे. हे सगळं करत असताना पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे होण्याकरता जे काय आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते सगळ्यांनी एकसंधाने सगळ्यांनी एकत्र येऊन केले पाहिजेत अशी भावना प्रत्येक आपल्या सहकार्यामध्ये निर्माण केली. आणि जे कोणी अशा नव्या योजना मांडतील, चांगले काम करतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा नरेंद्र मोदी हे करत असतात, ते असेच करत राहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि भारताची जर प्रगती व्हायची असेल तर जसे रस्ते सांधले जातात तसे लोक सुद्धा एकमेकांशी जोडले जावेत हा त्यांचा दृष्टिकोन, ही त्यांची दूरदृष्टी भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी अधिक उपयोगी ठरू शकते असं मला वाटतं असंही गडकरी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. श्रोते हो, भारताच्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा कलम 370 निर्णय असो, शत्रू देशात घुसून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी केलेला प्रतिहल्ला असो आणि देशवासियांना स्वच्छतेचं महत्व पटवून सांगणारी स्वच्छ भारत मोहीम असो, अशा सर्वच महत्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केलेला भाजपचे पक्षाध्यक्ष JP नड्डा यांचा लेख आणि कोरोना संकट काळातलं केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका आणि केलेलं नियोजन तसंच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात भारतानं घेतलेली आघाडी यांचा लेखाजोखा सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्या लेखात मांडण्यात आला आहे. या लेखाचं ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी केलेलं विश्लेषण ऐकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभर अनेक ठिकाणी विविध लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी मला लक्षणीय वाटलेला लेख म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांनी पंतप्रधानांच्या 8 वर्षांच्या कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा. त्यातले मला भावलेले 4 सामाजिक आर्थिक मुद्दे मी थोडक्यात मांडत आहे. एक म्हणजे देशभरातील स्वच्छता, दुसरं म्हणजे प्रत्येक घरातील शौचालय, तिसरं प्रत्येक भारतीयाला स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, आणि चौथं म्हणजे आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गरिबांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम करणं. याखेरीज जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांना दरमहा 6,000 रुपये आर्थिक सहाय्य देखील देण्यात येत. यापूर्वीच्या काळात कधीच स्वच्छता किंवा पिण्याचं पाणी यांना एवढं महत्व देण्यात आलेलं नव्हतं. या दृष्टीने मजबूत, शक्तिशाली आणि समृद्ध भारत बनवण्याच्या प्रयत्नातील हे एक महत्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आज प्रसिद्ध झालेला दुसरा महत्वाचा लेख म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वे सर्वा आदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचं अत्यंत संयत शब्दात केलेले कौतुक. याचं कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यांनी हातात हात घातल्यास किती वेगाने एखादं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुनावाला म्हणतात की आपल्या देशात 2 अब्ज लसींचं उत्पादन झालेलं आहे आणि त्यापैकी बरंच आपण निर्यात केलेलं आहे. केवळ देशाचा विचार केला तर 200 कोटी लसीकरण झालेलं आहे. आज सरकार आणि खासगी उद्योग यांच्या हस्तांदोलनामुळे सिरम इन्स्टिट्यूट ही जगात सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ठरलेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जगात 1/3 लोकसंख्येचं आपण लसीकरण केलेलं आहे आणि त्यापेक्षा अनेक पटींनी लस आपण इतर देशांनाही पुरवलेली आहे, आणि हा सगळा विक्रम केवळ 1 वर्षात आपण साध्य केलेला आहे. हेच पंतप्रधानांच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. श्रोते हो,
केंद्रात वर्ष 2014 साली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा हाती घेत आजपर्यंत अनेक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले. आपल्या नेतृत्व गुण आणि दूरदृष्टीमुळे त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे असं अनेकांना वाटतं. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळेच संपूर्ण जगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारताची सन्मानानं दखल घेतल्याचं दिसून येतं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्यक गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन दर्शना जोगदनकर. वृत्त विशेष.